शिवसेना पदाधिकारी संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे आणि थोड्याच वेळात नितेश राणेंच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे तर सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. दरम्यान थोड्याच वेळात नितेश राणे यांच्यावरील या अर्जावर सुनावणी होणार आहे. त्यांनी कालच अटकपूर्व जामीन यासाठी अर्ज दाखल केलेला होता आणि त्यासाठी आता सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयामध्ये थोड्याच वेळात सुनावणी होते. आपण आताची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अनंत पाताडे यांच्याकडून. अनंत, काय सांगाल, थोड्याच वेळात ही सुनावणी पार पडणार आहे, काय सध्याचे अपडेट्स आहे? नक्कीच, सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयामध्ये नितेश राणे यांच्या अर्जावर आज सुनावणी होणार आहे. अटक होणार आहे की अटकपूर्व जामीन मिळणार आहे, ही सगळी लक्ष याकडे कोर्टाकडे सगळे कार्यकर्त्यांचे लागून राहिलेलं आहे. पण मात्र त्या ठिकाणी संपूर्ण पोलीस फौज पाठासवा देखील लावण्यात आलेला आहे. कार्यकर्ते कुठे ना कुठे जामीन मिळतोय किंवा अटक होते याकडे पूर्णपणे वाट लक्ष लागून राहिलेलं आहे, बघत आहे, सगळीकडे नजरा लागलेल्या आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गातलं वातावरण जरी तापलेलं असलं तरी नारायण राणे सुद्धा देखील पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा आक्रमक देखील झाले होते. त्यामुळे नितेश राणेंना अटक होणार आहे की सुटणार आहे, जामीन मिळणार आहे, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिले आहे. पण मात्र गोव्यामध्ये जी दोन पथकं गेलेली आहेत त्यांचं मात्र अद्याप ठाव ठिकाणा लागताना मिळत नाही, कारण ती पोहोचली आहेत की न पोहोचली आहेत तिथं पण इथून गोव्यामधून सुद्धा काही अपडेट मिळत नाही. त्यामुळे नितेश राणेंना तिथे अटक करणार आहे, घेऊन येणार आहे किंवा आधी निकाल मिळणार आहे याकडे लक्ष लागून राहिलेलं आहे. नक्कीच. अनंत, आपण जर पाहिलं तर सगळे जे पुरावे आहेत ते नितेश राणे यांच्या विरोधात असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे, तर तिकडे शिवसेना सुद्धा आक्रमक झाली आहे. काय सध्याची परिस्थिती आहे, शिवसेनेची काय भूमिका आहे आणि यावर राणेंचं काय उत्तर आहे? शिवसेना सध्या नितेश राणेंच्या अटकेची मागणी करते. नितेश राणेंना कोणत्याही परिस्थितीमध्ये अटक झाली पाहिजे त्यासाठी ही सगळी पथकं आहेत ती गोव्याच्या दिशेने गेलेली सकाळी माहिती मिळत होती. पण मात्र गोव्याहून काहीच अजून अपडेट मिळत नाही. नितेश राणेंना ताब्यात घेतलंय की नाही घेतलंय, काय परिस्थिती आहे, गोवा सरकारने तिथं सहकार्य केलंय का पोलिसांना, इथल्या कोणतीच अजूनपर्यंत माहिती तिथे मिळत नाहीये. त्यामुळे पूर्ण याच्यात संभ्रमात सगळं वातावरण निर्माण झालं. संभ्रमावस्थेचं वातावरण जरी असलं सध्या तरी नितेश राणे यांच्या संदर्भात काही माहिती मिळते का, ते सध्याही नॉट रिचेबल असल्याचंच कळत आहे. हा, नितेश राणे अजूनही नॉट रिचेबलच आहेत. त्यांचे कोण पीएनसीचा देखील फोन लागत नाहीये, त्यांचा स्वतःचा पण फोन लागत नाही. नारायण राणे यांनी स्वतः पत्रकार परिषद, मला माहिती आहे पण मी का सांगू पत्रकारांना, तुम्हाला माहिती का देऊ का, असं सरळ त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये नारायण राणे यांनी सांगितलं. त्यामुळे नितेश राणेंना जामीन मिळणार त्यावेळेलाच नितेश राणे सिंधुदुर्गात येऊ शकतात. नक्कीच, धन्यवाद अनंत दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर आता थोड्याच वेळात या संदर्भातली ही सुनावणी होणार आहे आणि त्यानंतरच सगळं चित्र स्पष्ट होईल.